संभाजी महाराजांचा मृत्यू, त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज कसे महाराज कसे छत्रपती बनले हे बघितलं, त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांचं प्रयाण 5 एप्रिल 1689 कसं झालं हे बघितलं, म्हणजेच काय तर छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यावर मुघलांनी नोव्हेंबर 1689 रायगड ताब्यात घेतला आणि येसुबाई व शाहू पुत्र यांना कैद केले. मी तुम्हाला मागच्या तासाला असं सांगितलंच होतं की येसुबाई ह्या छत्रपती संभाजी महाराजांच्या धर्मपत्नी आणि शाहू हे त्यांचे पुत्र होते. औरंगजेबाने मराठ्यांच्या सरदारांना वतने व जहागिरी देऊन आपल्या बाजूने वळवून घेतले होते. बिलकुल तसेच तंत्र राजाराम महाराजांनी सुद्धा वापरले. यामुळं काय झालं, फारसे किल्ले प्रदेश व खजिना ताब्यात नसताना मराठ्यांनी त्यांना सडोकी पोळो करून सोडले. एकदा तर संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण यांनी बादशहाच्या छावणीवर अचानक हल्ला केला. कोणता बादशहा? औरंगजेब बादशहाच्या छावणीवर अचानक हल्ला केला व त्याच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापून आणला होता. बघा विद्यार्थी मित्रांनो, शत्रूच्या छावणीत शिरायचं आणि सोन्याचा कळस कापून आणायचा हाच इतिहास आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत सुद्धा बघितलेला आहे. त्यांनी पण बोट कापून आणली होती आणि त्यांच्या मावळ्यांना पण सोन्याचा कळस कापून आणला होता. आता बघूया आपण जिंजीला वेढा. रायगड ताब्यात घेतल्यावर औरंगजेबाने जुल्फिकार खानला दक्षिणेस जिंजीच्या स्वारीवर पाठवले. त्याने जिंजीला वेढा दिला. हा वेढा 8 वर्षांपर्यंत होता. संताजी व धनाजी यांनी बाहेरून मुघल सत्तेवर प्रखर हल्ले केले. आता तुम्हाला माहितीच आहे की जिंजीला कोण होते, राजाराम महाराज. संताजी व धनाजी हे काय करत होते, बाहेरून मुघल सीमेवर प्रखर हल्ले करत होते. त्यातून राजाराम महाराज वेढ्यातून निसटून महाराष्ट्रात आले. पण 2 मार्च 1700 या साली राजाराम महाराजांचे अल्पशा आजारानं सिंहगडावर निधन झाले. छत्रपती संभाजी महाराजांनी 11 वर्ष औरंगजेबाला मुघलांविरुद्ध लढा दिला. राजाराम महाराज विचारी, मनमिळाऊ, स्वाभिमानी वृत्तीचे होते, स्वभावाचे होते. रियासतकार गो स सर देसाई त्यांच्या बाबतीत वर्णन करताना त्यांना स्थिर बुद्धी हे विशेषण वापरतो. मग छत्रपती राजाराम महाराजांनंतर महाराणी ताराबाई या त्यांच्या धर्मपत्नी पुढे आल्या. राजाराम महाराजांनंतर स्वराज्याची सर्व सूत्रे महाराणी ताराबाई यांनी घेतली. त्यात त्यांनी 7 वर्ष संघर्ष केला. महाराणी ताराबाईच्या बाबतीत मुघल इतिहासकार खाफी खान हा असं म्हणतो, ती बुद्धिमान आणि शहाणी होती. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार या बाबतीत नवऱ्याच्या हयातीतच तिचा मोठा लौकिक झाला होता. तसेच ताराबाईच्या कर्तृत्वाचे वर्णन करताना शिव भारतकार परमानंदाचा मुलगा कवी देवदत्त हा असं म्हणतो, ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली, दिल्ली झाली दिनवाणी, दिल्ली शाचे गेले पाणी, रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली, प्रयत्नाची वेळ आली मुघल हो सांभाळा. मराठ्यांचा पाडाव करणे हे मुघलांना कधी जमलेच नाही. त्यात औरंगजेब बादशहाचा इसवी सन 1707 अहमदनगर येथे मृत्यू झाला व त्याच्या मृत्यूबरोबरच मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम सुद्धा समाप्त झाला.